कोल्हापूर नंतर नागपूर मधील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळी यांनी। यावेळेस आपण नागपूरच्या सुयोग नगर भागातील या युनियन बँकेच्या ATM समोर उभा आहो। आपण इथली रियालिटी चेक करूया। 48 दिवस झालेले आहे नोटबंदीच्या निर्णयानंतरचा, आज 48वा दिवस आहे आणि 48 दिवसानंतरची काय स्थिती आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आतमध्ये ATM मशीन आहे, 3 वेगवेगळ्या ATM मशीन आहेत, त्यातल्या किती मशीन सुरू आहे हे आपण शोधण्याचा प्रयत्न करूया। ही सुरुवातीला बघा, इथे आतमध्ये ही पहिली मशीन आहे, तिथेच बोर्डच लिहिलं आहे की ATM हमें खेद आहे ATM बंद आहे। सुरुवातीला तर ही मशीन एक बंद पाहायला मिळत आहे। आणखी इथे मोठं सेंटर आहे, कारण की इतर वेगवेगळ्या मशीन आहे, 3 ATM आहेत, विड्रॉलचे 3 वेगवेगळ्या मशीन आहे। दुसऱ्या मशीनचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया। आत्ताच एक ग्राहक आले, त्यांनी पैसे काढलेले आहे, बघूया की त्यांना विचार नेमकं किती पैसे काढलेले आहे। काय सांगाल, किती पैसे काढले तुम्ही? मी 2000 काढले। 2000 काढले, 48 दिवस झाले। एकंदरीत कशा प्रकारचा तुमचा 48 दिवसाचा अनुभव राहिला आणि आज तुम्हाला पैसे काढायचे होते तर किती ATM फिरावं लागलं? नाही, मी पहिल्याच ATM मध्ये आलो, मला पैसे मिळाले, काही प्रॉब्लेम नाही आहे। सुरुवातीला त्रास झाला, पण एवढ्या देशासाठी एवढं मोठं काम होत आहे, त्याच्यात थोडस त्रास आपण सहन करावं, आता काही त्रास नाही आहे तसं। आणखी आपण आतमध्ये येऊ आणि बघू की कशा काय स्थिती आहे। हे बघा, आणखी इथले हे जे म्हणजे 3 इथं एकूण 3 विड्रॉल मशीन आहे, त्यापैकी 1 सुरू आहे आणि 2 बंद आहे। वर इथे लिहिलेलं आहे ही जी मशीन आहे, या मशीनमध्ये तुम्ही पैसे विड्रॉल पण करू शकता आणि डिपॉझिट पण करू शकता। पण महत्त्वाचा विषय की यामध्ये 500 नोट नाही, फक्त 2000 नोट आहेत। आणि जी ATM ची मर्यादा 2500 असल्यामुळे जर का कोणाला 2500 काढायचे असेल तर ते शक्य नाही, ते फक्त 2000 रुपयेच काढू शकतात 500 नोट नसल्यामुळे। ग्राहकांना थोडाफार का होईना दिलासा आहे, पण जी अपेक्षा होती की 3 मोठं सेंटर आहे आणि तिन्ही मशीन सुरू राहायला हव्या होत्या, पण पैशाचा तुटवडा आहे, कारण की जो पैसा इथं ATM मशीनमध्ये टाकायला पाहिजे तितका पैसा पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे हा तुटवडा सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।